आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी चाकण व महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निवारण संदर्भात पाहणी करून गॅब्रियल कंपनी चाकण येथे संयुक्त वाहतूक नियोजन आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीकरिता आमदार दिलीप मोहिते पाटील, खेड विधानसभा सदस्य, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे 5 अधिकारी, MIDC इंजिनियर, तहसीलदार खेड, गटविकास अधिकारी खेड, कार्यकारी अधिकारी चाकण नगर परिषद, परिवहन वाहतूक आयुक्त व परिवहन वाहतूक निरीक्षक, पिंपरी चिंचवड मुख्य अभियंता, पुणे महानगर प्रादेशिक विकास महामंडळाचे 3 अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ प्रकल्प अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, माजी खासदार शिरूर यांचे स्वीय सहायक, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे 2 कंत्राटदार, राज्य वाहतूक विभागाकडील 2 अधिकारी तसेच पोलीस उपायुक्त वाहतूक, पोलीस उपायुक्त परी 3, सहायक पोलीस आयुक्त वाहतूक, सहायक पोलीस आयुक्त चाकण विभाग, पोलीस निरीक्षक वाहतूक चाकण व महाळुंगे तसेच चाकण व महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि औद्योगिक विकास महामंडळ, खासगी कंपन्यांचे HRO इत्यादी अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये चाकण व महाळुंगे परिसरातील वाहतूक समस्यांचा आढावा घेऊन सध्याची वाहतूक गर्दीची समस्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याबाबत तसेच इतर संबंधित विभागासोबत संयुक्त कार्यवाही करून समस्या निवारणाबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. फर्स्ट याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे आणि आपण ऑलरेडी पोलीसची ऍडिशनल एक RCP तिथे पाठवलेलं आहे, पोहोचलेलं आहे. सगळे जे एजन्सीज आहेत, हायवे अथॉरिटी असो, PMRDA असो, लोकल हे आहे, आपला म्युनिसिपॅलिटी आहे, DDO आहेत, ते याच्याने सगळे एक आयडेंटिफाय करून जे एन्क्रोचमेंट्स आहेत ते सगळे एजन्सी इन्व्हॉल्ड आहेत त्याच्यामध्ये, सगळे मिळून आणि एकत्रित येऊन सगळे कारवाई.